मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मैट्रिक क्लासेस। 10 स्टैंडर्ड फिजिक्स पार्ट आपण डिस्कस करत आहोत। लेसन नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट। मागच्या व्हिडिओ लेक्चरला जो आपण टॉपिक स्टार्ट केला होता तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। इथे मॅग्नेटिक फील्ड आहेच,
त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा कंडक्टर आहे आणि जर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये कंडक्टरला आपण अशा प्रकारे मूव्ह केलं तर मूव्ह करत असताना हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर डिफ्लेक्ट होणार आहे. As soon as we move the conductor, the pointer of galvanometer shows deflection. And the deflection happens when the current passes the conductor. So, as you move the magnetic field, the current is induced and current is produced. This is the electromagnetic induction. So, if the conductor is on this side, अगर आपने कंडक्टर को ए पोजीशन से सी पोजीशन में मूव किया तो फिर से ये पॉइंटर आपको रीडिंग बताएगा, लेकिन अब इसका रिफ्लेक्शन अपोजिट डायरेक्शन में होगा. जब अपन कंडक्टरला पोजीशन ए मधून पोजीशन सी मध्ये अशा प्रकारे मूव केलं तर पुन्हा हा गॅल्व्होमीटर तुम्हाला रिफ्लेक्शन दाखवणार आहे, पण अपोजिट डायरेक्शनला, दुसऱ्या बाजूला. ते इंडिकेट करेल की करंट हा पुन्हा तयार झालेला आहे पण अपोजिट डायरेक्शन. तर अशा प्रकारे व्हेरेव्हर वी मूव द कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड एंड इलेक्ट्रिक करंट इज इंड्यूस्ड इन द कंडक्टर, दिस इज नोन एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एक आणखी एक स्टूडेंट आहे, उसी के आगे गए फिगर 4.16. दोन फिगर आहेत, फिगर 4.16 ए आणि फिगर 4.16 बी. दिस इज अनदर ऍक्टिव्हिटी, अनदर शॉर्ट एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इथे काय दिसतं तुम्हाला, सो देर इज अ कॉइल ऑफ कंडक्टिंग वायर, एक कंडक्टिंग वायर आहे. कंडक्टिंग वायरची अशा प्रकारे आपण एक कॉइल तयार केलेली आहे, रेक्टॅंग्युलर कॉइल, आणि या कॉइलच्या दोन्ही एंड्स मध्ये गॅल्व्होमीटर लावलेला आहे. यहां पर कनेक्ट किया हमने गॅल्व्होमीटर, दिस इज सिंबल ऑफ गॅल्व्होमीटर. इसके सामने या कॉइलच्या एक्झॅक्टली समोर आपण एक सोलेनॉइड कॉइल ठेवलेली आहे, दिस इज सोलेनॉइड, आणि या सोलेनॉइड कॉइल मधून आपल्याला इलेक्ट्रिक करंट पास करायचा आहे. सो द फ्री एंड्स आर कनेक्टेड टू बॅटरी. अशा प्रकारची ही सर्किट अरेंजमेंट आहे. सो सिंपल, हियर इज कॉइल ऑफ कंडक्टिंग वायर कनेक्टेड टू गैल्वेनोमीटर, और इसके एग्जैक्टली नजदीक इसके सामने हमने रखा है एक सोलेनॉइड कॉइल जिसको कनेक्टेड है बैटरी. क्लियर? अब जैसे ही हम इसमें से करंट पास करेंगे, व्हेन वी पास करंट थ्रू द सोलेनॉइड, माहिती आपल्याला आपला टॉपिक झालेला आहे, याच्यातून करंट पास केल्यानंतर इथे तयार होणार आहे मॅग्नेटिक फील्ड. सोलेनॉइड के चारों तरफ मैग्नेटिक फील्ड बनेगा आणि याच्या मैग्नेटिक फील्ड मध्ये या कंडक्टिंग कॉइलला आपण ठेवलेला आहे. सिच्युएशन क्या बन, सोलेनॉइड में से हमने करंट को पास किया, किस लिए? तो मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करने के लिए. तो सोलेनॉइड के चारों तरफ मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूस हो रहा है और इस मैग्नेटिक फील्ड में हमने ये कंडक्टिंग कॉइल को रखा. या कंडक्टिंग कॉइल मध्ये आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी करायचं आहे. आता कशा प्रकारे, तो फिगर ए, नो करंट इज पासिंग. समजा इथे जर एखादं स्विच आहे किंवा की आहे, सुरुवातीला ती की ओपन आहे, की ओपन आहे म्हणजे याच्यातून करंट पास होत नाही, नो करंट इज पासिंग. तर नो करंट इज पासिंग थ्रू सोलेनॉइड कॉइल, सो नो मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड. So this coil, which is placed in that magnetic field, no current passes through this coil. तो ये गैल्वेनोमीटर आपको कोई करंट नहीं बताएगा, कारण इथे मैग्नेटिक फील्ड नहीं, अपन करंट पास केलेला नहीं. ही पहिली फिगर. आता सेकंड फिगर मध्ये
When we close the key, इसमें से करंट पास होगा, जैसे ही सोलेनोइड में से करंट पास होगा इसके चारों तरफ मैग्नेटिक फील्ड बनेगा और जब मैग्नेटिक फील्ड बने ही कॉइल अपन प्लेस कर लिया है प्रकाशित तो होगा। या की ला क्लोज करता ना जब हम स्विच ऑन करते हैं तो सिर्फ ऑन करते समय ये जो गैल्वेनोमीटर है इसका पॉइंटर ऐसे डिफरेंट होता है कि वो डिफरेंट को तो वक्त ऑन करता ना एट द टाइम ऑफ पुटिंग ऑन द स्विच एट द टाइम ऑफ क्लोजिंग द स्विच दिस गैल्वेनोमीटर शोज अ सडन रिफ्लेक्शन एंड अगेन कमबैक। एकदा तो स्विच ऑन करता ना तो सडनली रिफ्लेक्ट होतो आणि पुन्हा परत त्याच्या ठिकाणी येतो। असं का होते? सो व्हेन वी क्लोज द की याच्यामधला जो करंट आहे सोलेनोइड मधला तो हळूहळू वाढतो त्याच्यामुळे इथे जे मॅग्नेटिक फील्ड आहे करंट इंक्रीज झाल्यामुळे इथे असणारं मॅग्नेटिक फील्ड चेंज होते आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यामुळे या ठिकाणी करंट हा इंड्यूस होतो करंट हा जनरेट होतो याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। ठीक है, अभी हमने स्विच को ऑन कर दिया, अभी कोई रीडिंग नहीं बताएगा। आता जर आपण या स्विच ला ऑफ केलं, अगर आप स्विच या की ओपन करते हो तो पुन्हा ओपन करताना हा जो गॅल्व्हेनोमीटर आहे हा सडन रिफ्लेक्शन दाखवणार आहे आणि पुन्हा त्याच्या रेस्ट पोझिशनला येणार। तो इन शॉर्ट ये की क्लोज करते समय ये डिफ्लेक्शन होता था, की ओपन करते समय ये फिर से डिफ्लेक्शन होता था लेकिन अपोजिट डायरेक्शन। सो एट द टाइम ऑफ क्लोजिंग द की एज वेल एज ओपनिंग द की दिस गैल्वेनोमीटर शोज अ सडन डिफ्लेक्शन कंटिन्यू दाखवत नाही तो एक सडन रिफ्लेक्शन करून पुन्हा दोन याचा अर्थ यातून इलेक्ट्रिक करंट पास झालेला आहे। दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। आणखी काय करू शकतो आपण याच्यामध्ये? तर नेक्स्ट पेजला बघा, फिगर 14.4.16C आहे, सेम फिगर सेम अपॅरेटस अरेंजमेंट। पण आता काय करायचं आपल्याला? अभी ये जो कॉइल है इसको रखना है फिक्स्ड, कंडक्टिंग कॉइलला एका ठिकाणी फिक्स करायचं आणि हा जो सोलेनॉइड आहे ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जात आहे या सोलेनॉइडला एकतर कॉइलच्या दिशेने मूव्ह करा किंवा कॉइल पासून लांब जरा घेऊन जा। लक्षात आलं काय करायचं आपल्याला? कॉइल को फिक्स रखना है और ये जो सोलेनॉइड है इसमें से करंट जा रहा है इसको कॉइल की तरफ मूव करना है किंवा कॉइल पासून याला लांब घेऊन जा। तो जैसे ही आप सोलेनॉइड को कॉइल की तरफ मूव करोगे ये गैल्वेनोमीटर आपको डिफ्लेक्शन बताएगा म्हणजे यातून करंट पास होणार आहे। किंवा जैसे ही आप सोलेनॉइड को कॉइल से दूर लेकर जाओगे फिर से ये गैल्वेनोमीटर डिफ्लेक्शन बताएगा अपोजिट डायरेक्शन में, याचाच अर्थ करंट पास होता है। सो व्हेन वी मूव द सोलेनॉइड टुवर्ड्स अ कॉइल और अवे फ्रॉम द कॉइल करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल, दिस इज इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। याला म्हणतात इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। आता हा जो करंट कॉइल मध्ये तयार होणार आहे याला मूव केल्यामुळे तो काबर मूव होतो, इसका एक्चुअल कारण ऐसा है कि ये जो कंडक्टर है कंडक्टिंग कॉइल है इसमें से पास होने वाला जो मैग्नेटिक फील्ड है ये जब जब बदलेगा तब तक ये कॉइल में करंट इंड्यूस होता है। व्हेनेवर मैग्नेटिक फील्ड चेंज त्या कॉइल मधून जाणारा मैग्नेटिक फील्ड जेव्हा जेव्हा बदलेल देन करंट इज इंड्यूस्ड इन कॉइल, या कॉइल मध्ये करंट हा इंड्यूस होतो त्याच्यामुळेच हा गॅल्व्हेनोमीटर आपल्याला डिफ्लेक्शन दाखवतो आणि याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। एवढी मॅग्नेटिक फील्ड कसे चेंज होतो? या कॉइल मधून जाणारा मॅग्नेटिक फील्ड केव्हा केव्हा चेंज होतो?
तो चार बड़े इसका चेन होता है। पहली बार इसको क्लोज किया तब चेन होता है, दूसरी बार इस स्विच को ओपन किया तब चेन होता है, तीसरी बार इसको फिक्स रखा सोलेनोइड को उसकी तरफ मूव किया तब चेन होगा, और चौथा कॉइल का फिक्स डेवलपमेंट आणि सोलेनोइड कॉइल जर त्याच्यापासून लांब गेलं तेव्हा तेव्हा तो मॅग्नेटिक फील्ड चेंज होतो। ठीक है, किसी भी कारण से ये कॉइल में से पास होने वाला मैग्नेटिक फील्ड जब जब बदलेगा तब तक कॉइल के अंदर इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होता है, जनरेट होता है, दिस इज नोन एज इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। ठीक है, आता हा जो करंट तयार होतो कॉइल मध्ये इंड्यूस होतो हा कमी असेल की जास्त असेल हे कशावरती डिपेंड करणार आहे, जो करंट बनेगा कितना बनेगा, कम बनेगा या ज्यादा बनेगा, ये काय पे डिपेंड करेगा, तो ये डिपेंड करेगा कि कितना फास्ट या कितना स्लो ये मैग्नेटिक फील्ड बदलता है। हा मैग्नेटिक फील्ड जर फास्ट बदलत असेल तर ऑफकोर्स जास्त करंट प्रोड्यूस होणार आहे, एंड इफ दिस मैग्नेटिक फील्ड चेंजेस स्लोली देन द करंट इंड्यूस्ड इज लेस। किंवा आपण या कॉइलला जेव्हा मूव करतो सोलेनोइड कॉइल को जब आप मूव करते हो तो अगर आपने धीरे धीरे मूव किया तो कम करंट प्रोड्यूस होता है, अगर आपने फास्ट मूव किया तो ज्यादा करंट प्रोड्यूस होता है। सो फास्टर द मूवमेंट मोर इज द करंट इंड्यूस्ड, स्लोअर द मूवमेंट लेस इज द करंट इंड्यूस्ड इन द कॉइल। दिस इज द टॉपिक इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। आता याचे डेफिनेशन आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं हे सगळं एक्सप्लेनेशन होतं, त्याला सपोर्टिंग हे शॉर्ट ऍक्टिव्हिटीज होत्या। अब इसका डेफिनेशन आपण घेऊया पेज नंबर 58 पर। ठीक आहे, त्या ठिकाणी हेडिंग तुम्हाला दिसते आहे फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन। हा सगळा जो प्रकार आहे हा मायकेल फॅरेडे नावाच्या सायंटिस्टने सर्वात आधी केला होता, म्हणून इथे म्हटलं आहे फॅरेडेज लॉ। फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, सिंपली फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन। अब इसका स्टेटमेंट, व्हेनेवर द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल। ही कॉइल आहे, याच्यामधून जाणाऱ्या या मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स आहेत, दीज आर मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल पासिंग थ्रू द कंडक्टर। सो व्हेनेवर दीज मॅग्नेटिक फील्ड लाइन्स या मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाइन पासिंग थ्रू द कंडक्टर चेंजेस करंट इज इंड्यूस्ड इन द कंडक्टर। कॉइल में से जाने वाली मैग्नेटिक फील्ड लाइन्स जब जब बदलती है या जब जब मैग्नेटिक फील्ड बदलता है तब तब कॉइल के अंदर करंट जनरेट होता है, इंड्यूस होता है, याला म्हणतात फैराडेज लॉ ऑफ इंडक्शन। तो स्टेटमेंट पुन्हा बघा, व्हेनेवर द नंबर ऑफ मैग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू द कॉइल चेंजेस करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल, दिस इज नोन एज फैराडेज लॉ ऑफ इंडक्शन। क्लियर, डेफिनेशन टेक्स्टबुक मध्ये हायलाइट करून ठेवायची आणि ती तुम्हाला लर्न करावी लागेल। नेक्स्ट, आता हा जो करंट तयार होतो त्याचं डायरेक्शन काय असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ने जो करंट प्रोड्यूस होता है इसका डायरेक्शन क्या होता, याचं डायरेक्शन डिसाइड करण्यासाठी एक रूल आहे, एक नियम आहे, दॅट इज नोन एज फ्लेमिंग्स राइट हँड रूल। तो सबसे पहले ये ख्याल रखना है आपको कि ये जो रूल है ये किस लिए रूल आहे, फ्लेमिंग्स राइट हँड रूल, हा रूल कशासाठी आहे हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा। तर फ्लेमिंग्स राइट हँड रूल हा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये
करंट से डायरेक्शन डिसाइड करने से तो डिसाइड द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इन इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन देयर इज अ रूल नोन एज फ्लेमिंग्स राइट हैंड रूल. आता जर तुम्हाला आठवत असेल याच्या आधी सुद्धा एक रूल आपण सांगितलेला आहे त्याचा सुद्धा नाव होतं फ्लेमिंग पण तो होता फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आता आहे फ्लेमिंग राईट हँड रूल. या दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा. तो रूल वेगळा आहे वेगळ्या कारणांसाठी तो वापरला जातो. हे रूल अलग आहे अलग रिझन के लिए इसका यूज होता है. सो दिस इज अ रूल फॉर डिसाइडिंग द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रो करंट इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता काय हा रूल आहे तर राईट हँड रूल आहे म्हणून राईट हँडचे तीन फिंगर्स कोणत्या तीन फिंगर्स तर थंब इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर या तिन्ही फिंगर्स अशा प्रकारे स्ट्रेच करायच्या की त्या तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर राहतील. तो स्ट्रेच थंब इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ राईट हँड सो दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर अशा प्रकारे. ठीक आहे. If the thumb indicate direction of motion of coil, yeah, motion of conductor. Agar thumb jis direction mein apne conductor ko move kiya wo direction batata hai, index finger indicates direction of magnetic field. Then, असं जर असेल हे तिन्ही बोट अशा प्रकारे स्ट्रेच केल्यानंतर if the thumb indicate direction of motion of the conductor and index finger indicate direction of magnetic field, then जो आपका middle finger होगा ये इंडिकेट करेगा डायरेक्शन ऑफ करंट. असं असेल तर मिडल फिंगर जी आहे ती आपल्याला डायरेक्शन ऑफ करंट देणार आहे इन फॅरडेज लॉ किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. क्लियर. हा लॉ लेफ्ट हँड रूल सारखाच आहे. राईट हँड रूल इज व्हेरी सिमिलर टू लेफ्ट हँड रूल. फिंगर का पोजिशन सेम उसी प्रकार का है लेकिन दिस इज द लॉ टू डिसाइड डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. तो लॉ वेगळा होता. काय लॉ आहे मग तर अशा प्रकारे फिंगर्स स्ट्रेच करायच्या सो दॅट दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. इफ थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर अँड इंडेक्स फिंगर इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड तब आपका जो मिडल फिंगर होगा वो आपको इंड्यूस्ड करंट का डायरेक्शन देता है. हा जो नियम आहे हा जो रूल आहे हा सुद्धा तुम्हाला पेज नंबर 58 वरती दिलेला आहे. त्या ठिकाणी डायग्राम सुद्धा आहे की कशा प्रकारे फिंगर्स स्ट्रेच करायच्या त्याचे डायग्राम पण आहे आणि डायरेक्शन पण दिलेले आहे. तर हा झाला टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय तो प्रकार आहे त्याच्यानंतर फॅरडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याचं स्टेटमेंट आणि जो करंट इंड्यूस होतो त्याचं डायरेक्शन आपल्याला डिसाइड करण्यासाठी हा एक रूल आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल अशा प्रकारे तो रूल आहे. ही सारी इन्फॉर्मेशन आपकी टेक्स्टबुक में आपको दी है. सो काइंडली गो थ्रू द इन्फॉर्मेशन. इथे हा टॉपिक संपलेला आहे. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज अबाउट इलेक्ट्रिक करंट. तर दोन प्रकारचा इलेक्ट्रिक करंट राहतो. इलेक्ट्रिक करंट दो प्रकार का होता है. एकाला म्हटलं जातं एसी करंट किंवा अल्टरनेटिंग करंट. दुसरं को बोलायचं आहे डीसी करंट
या डायरेक्ट करंट। तो पेज नंबर 59 पर आपको दिखाई दे रहा है अल्टरनेटिंग करंट एंड डायरेक्ट करंट, या दोघांचे आता एक्सप्लेनेशन आणि दोघांमध्ये काय डिफरेंसेस आहेत ते आपल्याला बघायचे। तो पहिले हम बात करेंगे डीसी करंट, पहिले मग आपण बघूया एसी करंट। आपण आतापर्यंत सेल किंवा बॅटरीचा वापर केलेला आहे, सेल असेल किंवा बॅटरी असेल याच्यामधून जो करंट आपल्याला मिळतो, एखाद्या कंडक्टरला जर आपण बॅटरीला कनेक्ट केलं तर त्या कंडक्टर मधून जाणारा जो करंट आहे तो करंट एकाच डायरेक्शन मध्ये जातो। द करंट ऑब्टेन फ्रॉम बॅटरी ऑर ऑब्टेन फ्रॉम सेल इज नॉट ऑसिलेटिंग करंट, इट इज अ डायरेक्ट करंट, कारण तो करंट एकाच डायरेक्शन मध्ये जातो, सेम डायरेक्शन। हा डायरेक्शन चेंज करत नाही किंवा ऑसिलेट होत नाही आणि म्हणूनच त्याला डायरेक्ट करंट म्हटलेला आहे। क्लियर? एसी करंट जो होता है अल्टरनेटिंग करंट जो आहे हा मात्र एका डायरेक्शन मध्ये राहत नाही, मग हा कसा आहे तर हा ऑसिलेटिंग करंट आहे। इट इज ऑसिलेटिंग करंट मतलब इट चेंजेस डायरेक्शन, इसका डायरेक्शन पीरियडिकली बदलता है। आता डायरेक्शन बदलतो म्हणजे काय, तर करंट हा या दिशेला जातो मग पुन्हा या दिशेला जातो पुन्हा तो त्या दिशेला जातो पुन्हा रिव्हर्स पुन्हा जाणे पुन्हा येणे अशा प्रकारे अल्टरनेटिंग करंट इसका डायरेक्शन चेंज होता रहता है, म्हणून याला म्हणतात ऑसिलेटिंग करंट। तो ये एक डिफरेंस है, डायरेक्ट करंट फ्लोज इन द सेम डायरेक्शन, याचं डायरेक्शन कधीही बदलत नाही हा एकाच डायरेक्शनला राहतो। अल्टरनेटिंग करंट ऑसिलेटिंग असल्यामुळे इट चेंजेस द डायरेक्शन कंटिन्युअसली, फक्त एकदाच नाही दोनदाच नाही तर कंटिन्युअसली याचं डायरेक्शन चेंज होत राहतो। क्लियर? दुसरा पॉइंट, डायरेक्ट करंट इंक्रीज होत आहे फिर कॉन्स्टंट रहता है और फिर डिक्रीज होता है। जेव अपन कंडक्टर बैटरी जोड़ जेव बैटरी ऑन कर दो तो करंट इंक्रीज हो, एकदा तो इंक्रीज मैं जो पर्यत बैटरी कनेक्टेड है तो पर्यत तो कॉन्स्टंट हो, डायरेक्शन बदलत नहीं। जेव तुम्हें बैटरी ऑफ करा तो डिक्रीज हो। एक ग्राफ तुम्हारा देना है अशा प्रकारचा ग्राफ आहे, इट इज बिटवीन टाइम एंड करंट। तो पहले जब आप स्विच ऑन करते हो तो ये करंट बढ़ता है इंक्रीज झालेला आहे, त्याच्यानंतर तो कॉन्स्टंट राहतो जोपर्यंत बॅटरी कनेक्टेड आहे आणि स्विच ऑन आहे। जब आप स्विच को ऑफ करोगे तब ये करंट ऐसे डिक्रीज होता है। तो अल्टर डीसी करंट इंक्रीजेस रिमेन कॉन्स्टंट एंड देन ग्राफिकली डीसी करंट आपण अशा प्रकारे दाखवू शकतो। ठीक आहे, अल्टरनेटिंग करंट याचं जर आपण किंवा याला जर आपण ग्राफिकली दाखवलं तर दिस इज करंट अँड दिस इज टाइम। अल्टरनेटिंग करंट जो होता है एक डायरेक्शन में नहीं जाता तो ऑसिलेट करतो, ऑसिलेट करतो म्हणजे काय, दिस इज झिरो, इथे पॉझिटिव्ह करंट इथे निगेटिव्ह करंट, मतलब दिस इज वन डायरेक्शन दिस इज रिव्हर्स डायरेक्शन। तर स्विच ऑन केल्यानंतर अल्टरनेटिंग करंट हा इंक्रीज होतो, इंक्रीजेस मॅक्सिमम होत आहे फिर डिक्रीज होत आहे, इंक्रीज झाला मॅक्सिमम आणि पुन्हा तो डिक्रीज झाला, याच्यानंतर त्याचं डायरेक्शन रिव्हर्स होतो। आता रिव्हर्स डायरेक्शन मध्ये पुन्हा तो इंक्रीज होतो मॅक्सिमम पर्यंत जातो आणि पुन्हा मग डिक्रीज होऊन झिरो। ये एक डायरेक्शन और ये रिव्हर्स डायरेक्शन, झिरो से इंक्रीज होता है मॅक्सिमम तक जाता है फिर डिक्रीज होता है फिर झिरो हो जाता है, इसके बाद रिवर्स डायरेक्शन में फिर से इंक्रीज होता मॅक्सिमम तक जाएगा और फिर से डिक्रीज होकर झिरो जाएगा।
याला म्हणतात ऑसिलेट होणे. आणि हा बघा पुन्हा पुढे रिपीट होतो, अगेन इनक्रीज मॅक्सिमम डिक्रीज रिव्हर्स डायरेक्शनला मॅक्सिमम पुन्हा डिक्रीज अँड दिस कंटिन्यूज. तर अल्टरनेटिव्ह करंटला ग्राफिकली तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकता, दिस इज वन डायरेक्शन, दिस इज रिव्हर्स डायरेक्शन. याचं डायरेक्शन जर पाहिलं तुम्ही तर कंटिन्युअसली चेंज होत आहे. That's why it is said to be alternating current. Direct current is due to battery. Battery से मिलने वाला जो current होता है, that is direct current. Alternating current कौन-कौन होता है अपना? तो आपने घर में जो current है, जिसको हम बोलते हैं domestic current. आपल्या घरामध्ये असणारा जो करंट आहे ज्याच्यामध्ये आपण फॅन ट्यूबलाईट वगैरे युज करतो, आपल्या घरामध्ये असणारा डोमेस्टिक करंट हा डीसी करंट आहे. इट इज अ डीसी करंट, डोमेस्टिक करंट. त्याचं डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत राहते किंवा तो करंट कंटिन्युअसली ऑसिलेट होत राहतो. तो बॅटरी से मिळणे वाला डीसी करंट आणि जे पॉवर सप्लाय असतात ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथून येणारा जो करंट आहे तो असतो अल्टरनेटिंग. दिस इज सिम्बॉल, दिस इज सिम्बॉल फॉर सोर्स ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड दिस इज सिम्बॉल फॉर सोर्स ऑफ डायरेक्ट करंट. हे सगळे पॉईंट आपल्याला डिफरन्सेस मध्ये कमी येणार आहे. हा काय आहे? सोर्स ऑफ अल्टरनेटिंग करंट. हे काय आहे? सोर्स ऑफ डायरेक्ट. ठीक आहे, हे झालं एक्सप्लेनेशन. आणि या सगळ्या पॉईंटचा वापर करून आपण या दोघांमध्ये डिफरन्सेस सांगू शकतो. अब हमारे घर में जो डोमेस्टिक करंट आता है, आपल्या घरामध्ये येणारा जो डोमेस्टिक करंट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी कुठे तयार होते? तर ही प्रोड्यूस होती आहे पॉवर हाऊस, जो कोणतं पॉवर स्टेशन असेल, पॉवर हाऊस असेल, तिथे इलेक्ट्रिसिटी तयार होते. हा अल्टरनेटिव्ह करंट आहे म्हणजे हा डायरेक्शन बदलतो. मग याचं डायरेक्शन किती वेळा चेंज होते? सो एक सेकंड में, इन वन सेकंड इसका डायरेक्शन 50 बार बदलता है. आपल्या घरामध्ये असणारा जो अल्टरनेटिंग करंट आहे याचं डायरेक्शन किती वेळा चेंज होते? तर एका सेकंदामध्ये तो 50 टाइम्स आपलं डायरेक्शन चेंज करतो. म्हणून याची फ्रिक्वेन्सी ही 50 हर्ट्स आहे. अल्टरनेटिंग करंटचा फ्रिक्वेन्सी इंडियामध्ये जो भी सारे पॉवर स्टेशन आहेत कंप्लीट इंडियामध्ये अल्टरनेटिंग करंट हा किती वेळा डायरेक्शन बदलतो? तर एका सेकंदामध्ये 50 टाइम्स तो डायरेक्शन बदलतो. यालाच आपण म्हणूया की त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे. 50 टाइम्स इन वन सेकंड डायरेक्शन चेंज. हा किती वेळा डायरेक्शन बदलतो? ते याचं डायरेक्शन बदलतच नाही, इसका डायरेक्शन सेम होता है. नो चेंज इन डायरेक्शन, इसलिए इसका फ्रिक्वेन्सी कितना होगा? तो झिरो. त्याच्यामध्ये बदल नाही, देर इज नो चेंज इन डायरेक्शन, सेम डायरेक्शन ला हा असतो, म्हणून याची फ्रिक्वेन्सी झिरो. पण अल्टरनेटिव्ह करंटची फ्रिक्वेन्सी आपल्याकडे आहे 50 हर्ट्ज. क्लियर? या दोघांमध्ये डिफरन्सेस हा प्रश्न पुष्कळदा परीक्षेत आलेला आहे. डिफरन्शिएट बिटवीन या डिस्टिंग्विश बिटवीन डीसी करंट अँड अल्टरनेटिंग करंट. हे जे पॉईंट्स आपण डिस्कस केले याच सगळ्या पॉईंटचा वापर करून दोघांमध्ये डिफरन्सेस आपण लिहू शकतो. इवन डायग्राम्स कॅन बी ड्रॉन, सोर्सेस कॅन बी ड्रॉन, सेम डायरेक्शन मध्ये हा डायरेक्शन चेंज करत राहतो. याचा ग्राफ काढता येईल, याचा ग्राफ काढता येईल. इसका फ्रिक्वेन्सी होता है झिरो, इसका फ्रिक्वेन्सी होता है 50 प्लस. क्लियर? ठीक है, या ठिकाणी आपण थांबूया. सो टुडेज लेक्चर कम्स टू एंड एंड हियर. इसको रिवाइज करो, इसको फिर से पढ़ो आप, आणि जे काही तुम्हाला वर्कशीट मिळणार आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. थँक्यू.